आणि सुरुवात करतो ते का ब्रेकिंग न्यूजनं. बैलगाडी स्पर्धांसाठी राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. एका याचिकाकर्त्यानं हे आव्हान दिलेलं आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून या खेळानं बैलांना इजा होत असल्याचा दावा या ठिकाणी याचिकाकर्त्यानं या याचिकेत केलेला आहे. बैल हे धावण्यासाठी नसून कष्टाची कामं करण्यासाठी आहेत असं या ठिकाणी याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयानं बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारला आव्हान दिलं गेलं नव्हतं आणि त्यामुळेच आता राज्य सरकारचं बैलगाडीसाठी स्पर्धा बंदीच्या बाजून असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपण बघतोय मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज. बैलगाडी स्पर्धेबाबत याचिका दाखल करण्यात आली आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेला या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे. बैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ आहे असं म्हणणं आहे याचिकाकर्त्याचं. आपण थेट जाऊया न्यूजरूममध्ये. आपले प्रतिनिधी विशाल सिंग आहेत. विशाल, राज्य सरकारनं या अधिसूचना जारी केली होती की ही स्पर्धा आता घेण्यात यावी, पण या ठिकाणी आता तिला आव्हान देणारी याचिका दाखल केली गेली, काय अधिक माहिती आहे? नितीन, जर आपण बघाल तर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली होती, त्यानंतर आज याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि त्याचा मत असा आहे की बैलगाडी जो रेस आहे तो अत्यंत एक क्रूर खेळ आहे, ह्यामुळे बैलांना इजा होते आहे. त्याचबरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जी बैल आहे ते कष्टकामासाठी आहे. कष्टकाम म्हणजे शेतीसाठी कामासाठी आहेत, त्यांचा उपयोग बैलगाडी स्पर्धा करू नका असं त्यांनी हे केलं आहे. त्याचबरोबर जो अधिसूचना राज्य सरकारने जो जारी केला आहे त्याला त्यांनी आव्हान दिलेलं आहे. आता ह्याबाबत याचिका दाखल झाली आहे आणि येत्या पुढच्या आठवड्यात त्याच्यात सुनावणी होणार आहे. पण एवढा आज जो याचिका करता होता त्यांनी स्पष्ट केलं आहे की जी राज्य सरकार आहे ती ह्या स्पर्धेच्या बाजूनही आहे. राज्य सरकार जरा विचार करत नाही आहे की ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलीने मोठी इजा होते आणि त्यांना त्रास होतो आहे. नेमकं हे जे बैल आहे त्यांचा उपयोग फक्त शेतकरीकामासाठी असतो, इतर कामासाठी नसतो, म्हणून त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि येत्या पुढच्या आठवड्यात ह्याच्यावरती सुनावणी होणार आहे. नितीन, विशाल, गेल्या वर्षी हाच मुद्दा घेऊन या ठिकाणी बंदी घातली होती बैल शर्यतीवरती, त्यानंतर पुन्हा उठवण्यात आली आणि आता परत याचिका दाखल केली गेली आहे. पुढली प्रक्रिया काय असेल या ठिकाणी? त्याबद्दल बघाल तर जी पुढची प्रक्रिया असेल ती जी हायकोर्ट आहे ती दोन्ही पक्ष आहे, जो याचिकाकर्ता आहे आणि राज्य सरकार आहे, दोन्ही बाजू ते पक्ष मांडणार आहे आणि त्या पक्षाची आपली आपली बाजू मांडल्यानंतर त्यावर युक्तिवाद झाल्यानंतर हायकोर्टवर निकाल देणार आहे. पण तसं आपल्याला मागे माहिती होतं की मागेसुद्धा कोर्टाने त्याची बंदी घातली होती. हे बंदी घातल्यानंतर काही दिवसा महिन्यापूर्वी राज्य सरकारने परत सूचना जारी केली आणि ज्यामध्ये ही शर्ती स्पर्धा आहे त्याला परत सुरू करण्याचे मान्य होतं. पण आता जे याचिका होती ते परत आलेले कोर्टामध्ये त्याची परत मागणी केली आहे की अशी स्पर्धा त्यामुळे बैलाला इजा होतो. अशा कुठे कुठे जे राज्य सरकार आहे ते स्पर्धेला वाढावा देतो आहे पण असा मिळू नये, कारण ज्यामुळे एखाद्या प्राणीला कष्ट होतो आहे असे आपण काम करू नये असं त्यांनी म्हटलं होतं. शेवटी जर बघायला गेलं तर पुढच्या आठवड्यात जेव्हा सुनावणी चालू होईल तेव्हा नेमकं बघायचं की हायकोर्ट काय इंटरेस्ट देते आहे, कारण ह्या आधीसुद्धा कोर्टाने शर्यतीवरती बंधन लावलं होतं, बॅन लावलं होतं, पण सरकारने त्याची अधिसूचना जारी केली त्यानंतर हे पुन्हा सुरू होतील असं आपल्या समोर आला होतं. पण सध्या परिस्थिती अशी झाली आहे की आज त्यांना ते आव्हान देण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती जे याचिकाकर्ता त्याचा मत हायकोर्टाने ऐकून घेतलेला आहे, पण ह्या पुढे आता ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य सरकारचं मत काय आहे ते सुद्धा कोर्ट ऐकून घेणार आहे. ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्ट त्याचा निर्णय घेणार आहे. नक्कीच, धन्यवाद विशाल माहितीसाठी. आता हायकोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी बैल गाडा शर्यतीवर क्रूर खेळ आहे असं म्हणत या ठिकाणी याचिका दाखल केली गेली आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेला या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे बैल गाडा शर्यत बंद करावी यासाठी.